नमस्कार, मी सरिता कौशिक, झिरो अवर मध्ये स्वागत। आजच्या भागाची सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते, ज्याची प्रतीक्षा अवघ्या महाराष्ट्राला होती आणि सर्वात जास्त शिंदे सरकारला। तो व्हिडिओ पाहूया। हाच तो क्षण आहे ज्यावेळी 17व्या दिवशी मनोज जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं। सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जालन्यात मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलं होतं। आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळू लागला। जरांगेंची प्रकृती खालावत होती, त्यामुळे सरकार कोंडीत सापडलं होतं। ही कोंडी फोडण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलं, मात्र त्यासाठी 17 दिवस लागले हेही खरंय। खरं तर मनोज जरांगे यांच्या उपोषणावर 15व्या दिवशीच तोडगा निघाला होता, मात्र उपोषण सोडण्यासाठी 17वा दिवस उजाडावा लागला। त्यामागे अनेक कारणं आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटीमध्ये आले आणि त्यांच्या हस्ते ज्यूस घेत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले आहे। मात्र त्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। असं असलं तरी जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतलं आणि सरकारनंही निश्वास सोडला। त्यावेळी सराटी गावामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय काय आश्वासनं दिली ते आधी पाहूया। ही भावना मनोज तुम्ही इथं व्यक्त केलेली आहे की मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे। माझी तुम्ही कधी बाईट बघा, मी त्यामध्ये देखील म्हणालो आपण कुणाची फसवणूक करू शकत नाही। शेवटी सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे आणि म्हणून अशा प्रकारचं आपण काम करू की मराठा समाजाचं गेलेलं आरक्षण आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, ही सरकारची ठाम भूमिका। मनोज हा हडाचा कार्यकर्ता आहे, सच्चा कार्यकर्ता आहे, मी त्याला ओळखतो की त्याचं हे आंदोलन समस्त सकल मराठा समाजासाठी आहे। त्याला हिरो बनण्यासाठी नाही, त्याला क्रेडिट घ्यायचंय म्हणून नाही, तर त्याची प्रामाणिक भूमिका मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आहे। मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांवर विश्वास ठेवत जरांगेंनी ज्यूस घेतला आणि 17 दिवसांच्या लढ्याला एक छोटा विराम दिला। आता मी छोटा विराम यासाठी म्हणते कारण मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेताना एक घोषणा केली। सरकारला निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा वेळ दिला आणि त्याचबरोबर आपल्या लढ्याचा पुढचा अंक महाराष्ट्रासमोर मांडला। तो काय आहे ते पाहू। तुम्हाला वेळ कशाला पाहिजे, सांगत नाहीत, नुसतं दे बरं ठीक आहे तरी सोडून दिला आम्ही तो विषय, देऊन टाकला त्यांना 1 महिना वेळ। आता काय चुकी आमची सांगा, उपोषण सोडा म्हणले ते सोडायला तयार, काय चुकी आमची, काय चूक काय केली आहे मराठीने? आमचा आरक्षणाचा तोंडाला घास आला आमच्या, तुमची काहीतरी वायफळ बळबळ करून माझे लेकर आज 5 पिढ्यापासून मराठ्यांच्या पोरांचं वाटलं झाले। तुमच्या राजकारणा पाहिजे माझ्या पोरांचा घात पाडू नका, एवढं लक्षात ठेवा, कारण आम्ही त्या चिट्ट्यात फिट्ट्यात असले धंदे करत नाही। काय जे असं ते पारदर्शक पराण समाजाच्या समोर काम करतोय आणि आताही सांगतोय सरकारला दिलेल्या वेळाप्रमाणे आम्ही त्याच्यावरती ठाम आहेत। सरकारला आम्ही मोठ्या मनाने निवेदन दिलाय आणि आता समाजाच्या वतीने आणखीन 10 दिवस वाढून देतो, पण आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला काही आवश्यकता द्या, आम्हाला आरक्षण द्या। जरांगेंनी पुढच्या 40 दिवसांचं प्लॅनिंग सांगितलं, त्याचबरोबर उपचारासाठी रुग्णालयात जाण्याची तयारी दाखवली आणि त्यांच्या याच लढ्यावर होता आमचा आजचा पहिला प्रश्न। तो पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न होता, मनोज जरांगेंचं उपोषण यशस्वी झालंय का? तुम्हाला तुमचं मत सांगायचं होतं, होय किंवा नाही।
या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया आणि पोल आपण पाहणार आहोतच, पण तीन वेळा शिष्टमंडळाच्या बैठकीत जो तिढा सुटला नाही, शासन निर्णय काढूनही जो तिढा सुटला नाही, मंत्र्यांची फौजही जो तिढा सोडवू शकत नव्हती, कोणत्याही आश्वासनांनाही जो तिढा सुटत नव्हता, तोच तिढा आज कसा सुटला? 15व्या दिवशीच तिढा सुटण्याची चिन्ह असूनही हवा तो मार्ग निघत नव्हता, पण तोच मार्ग काल मध्यरात्री निघाला आणि हीच ठरली महत्वाची रात्र. काय घडलं एका रात्रीत पाहूयात. तारीख 14 सप्टेंबर, जरांगेंच्या उपोषणाचा 16वा दिवस, वेळ रात्रीचे 10:30. जरांगेंच्या मंचावर जिथे पाय ठेवायला जागा नव्हती तो रिकामा होता. तिथे काही मोजकेच गावकरी होते, त्यांची जरांगेंशी चर्चा सुरू होती. उपोषण सुटेल असं वाटत असतानाच मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला आणि उपोषणाचा एक दिवस वाढला. रात्री माध्यमांशी संवाद साधल्यानंतर मनोज जरांगे हे त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत होते. वेळ रात्री 11:00. रात्रीच्या अंधारात सरकारच्या शिष्टमंडळाच्या गाड्या गावामध्ये शिरल्या आणि मिनिटभरामध्येच वातावरण बदललं. दिवसभर थकलेले माध्यम प्रतिनिधी परत खडबडून उभे राहिले. कॅमेरे माईक जरांगेंच्या मंचाकडे धावू लागले. रात्रीच्या अंधारात फ्लॅशलाईट चमकू लागले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे आमदार नारायण कुचे हे जरांगेंच्या मंचावरती पोहोचले. यांच्यामध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा झाली. नेहमी इथे चॅनेल्सचे माईक असतात, त्यामुळे चर्चा ऐकू यायच्या, मात्र काल माईक ठेवू दिले नाही, त्यामुळे 40 मिनिटांमध्ये चर्चा झाली. त्यात काहीतरी सकारात्मक सुरू होतं हे त्यांच्या हावभावावरून कळत होतं. वेळ 12:15. त्यानंतर सरकारी शिष्टमंडळ आणि जरांगेंचं शिष्टमंडळ पोहोचलं गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये. तिथे बंद दाराआड बैठक सुरू झाली. इकडे जरांगेंनी गावकऱ्यांना बोलावलं आणि वेगवेगळ्या सूचना द्यायला सुरुवात केली. हे सगळं मध्यरात्री सुरू होतं. वेळ रात्री 2:30. जरांगेंच्या उपोषणाचा 17वा दिवस सुरू झाला होता, त्यामुळे सरकारवरही दबाव वाढत होता. मुख्यमंत्र्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला होता आणि म्हणून शिष्टमंडळाच्या बैठकीकडेच लक्ष होतं. वेळ मध्यरात्री 3:45. दोन्ही शिष्टमंडळ पुन्हा जरांगेंच्या स्टेजवर पोहोचले. पहिल्या मिनिटालाच रावसाहेब दानवे यांनी खिशातून एक कागद काढला, जरांगेंच्या हातात दिला. त्यावर काय होतं हे दानवेंनीच सांगितलं. तिसऱ्यांदा सराटीमध्ये पोहोचलेल्या गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होता. फडणवीस सरकारच्या काळामध्ये संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी अनेक आंदोलनं आणि उपोषणामध्ये सरकारची बाजू मांडत त्यामध्ये मार्ग काढण्यात ते यशस्वी झाले होते, त्यामुळे त्यांच्या इथे असण्याला एक विशेष महत्व आलं होतं. सगळ्यांनी जरांगेंशी पुन्हा एकदा चर्चा केली. वेळ मध्यरात्री 3:00. पत्रकार परिषद सुरू झाली. संकट मोचक म्हणून नाही, महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून गिरीजी महाजन, नारायणराव कुचे, केंद्र सरकारचा मी प्रतिनिधी आहे. आम्ही संकट मोचन नाही, एक पक्षाचे पदाधिकारी, पक्षातले एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. नाही, आमचे मुद्दे आम्ही चर्चा केली एवढंच तुम्हाला सांगितलं. हे मुद्दे आम्ही वरिष्ठाजवळ कळू, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याजवळ, आणि ते त्याच्यावर निर्णय करतील. ही चिठ्ठी त्यांनी मला फोन नंबर लिहून दिले, एकही फोन नंबर नव्हता, मी ती लिहून घेतले. दानवे महाजन यांच्या शिष्टाईला यश आलं होतं, ते जरांगेंनीही हसत हसत मान्य केलं. जरांगेंना काळजी घ्या असा सल्ला देत दानवेंनी मंच सोडला. सोबत महाजनही निघाले आणि ते जाताच जरांगेंनी गावकऱ्यांना पुन्हा एकदा बोलावलं. जरांगे गावकऱ्यांना अंतिम सूचना देताना दिसत होते. मध्यरात्रीच्या घडामोडी, चेहऱ्यावरचं समाधान
आणि जरांगे सतत गावकऱ्यांना देत असलेल्या सूचना या सगळ्याचा अर्थ सकाळी स्पष्ट झाला. मुख्यमंत्री शेवटी येणार होते, मुख्यमंत्री आले आणि मुख्यमंत्र्यांनी ज्यूस पाजत मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवलं आणि 17 दिवसांच्या लढ्याचा पहिला अंक संपला. झिरो आवर, एबीपी माझा. दिवसानंतर मराठा आरक्षणावरून निर्माण झालेली एक कोंडी फोडण्यात सरकारला यश आलं असलं तरी आवाहन मात्र कायम आहे. कारण जालन्यातल्या उपोषणावर तोडगा निघाला असला तरी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनांचं काय, हा प्रश्न आहे. आता तुम्ही टीव्ही स्क्रीनवर जी दृश्य पाहताय ती आहेत नाशिकमध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणाची. जरांगेंनी आंदोलन मागे घेतल्यानंतरही हे उपोषण सुरू आहे. इथल्या मराठा आंदोलकांनीही 30 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय आणि हे फक्त एकाच ठिकाणी आहे असं नाही. आम्ही झिरो अवरमध्ये या आधीही हीच भीती व्यक्त केली होती की एका आंदोलनाच्या ठिणगीतून पेटलेल्या वणव्याला रोखण्याचं आवाहन सरकार समोर असणार आहे आणि जेव्हा मनोज जरांगेंनी आंदोलन सुरू केलं त्यानंतर त्याला राज्यातील अनेक जिल्ह्यातून पाठिंबा मिळाला. नाशिक प्रमाणेच अनेक ठिकाणी उपोषण सुरू झाली आणि हेच रोखण्याचं आव्हान आता शिंदे सरकार समोर आहे. असं असलं तरी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जरांगेच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि मराठा समाजाला विश्वास दिला. तर दुसरीकडे देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत विरोधकांनी निर्णयाचं स्वागत केलं. तर ओबीसींच्या आरक्षणावरूनही ओबीसी नेत्यांनी सरकारला इशाराही दिलाय. काय आहेत विरोधी नेत्यांची भावना ते पाहूयात. उपोषण सुटलं म्हणजे मराठा समाजाचं आरक्षणाचा मुद्दा सुटला का हे समाजाला उत्तर सरकार देईल. मी त्या देईन, मी देण्यापेक्षा त्यांनी जो काही वेळ दिला असेल, काय दिलं असेल, काय चर्चा झाली आणि ते सरकारची जबाबदारी आहे. उपोषण सोडवलं ही जबाबदारी आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारीसुद्धा सरकारचीच आहे. तोही मुद्दा लवकर सरकार सोडवेल अशी आमची अपेक्षा आहे. मला असं वाटतं सरकारकडून अपेक्षा निश्चित आहे. शब्द पाळावा, शब्द जर नाहीच पाळला तर मला वाटतं एक मराठा समाज एक आक्रमक स्वरूप धारण करू शकतो. पण तो सरकारला वेळ दिला जावा अशा पद्धतीने 1 महिन्याचं सगळ्यांनी आम्हीसुद्धा बैठक घेतली होती 4 दिवसापूर्वी विरोधी पक्ष सगळ्यांनी आणि 1 महिन्याभराचा वेळ दिला जावा कारण सगळ्या गोष्टी लवकर होत नाही. बाकीचा सगळा विचार पण केला जावा. सरकारकडून निश्चित अपेक्षा आहे. अपेक्षा पूर्ण नाही झाली तर मला वाटतं समाजामध्ये एक मोठा असंतोष निर्माण होईल. मुख्यमंत्र्यांनी याच्या अगोदर जाऊन त्यांची चर्चा करून शासनाचा काय मार्ग आहे त्याच्याबद्दल त्यांनी असायला म्हणावं. पण मला जी काही बातमी येते त्याच्यामध्ये महिन्याभराचा वेळ दिलाय अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु दुसरी सुद्धा एक बातमी अशी आहे की जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने उपोषण साखळी उपोषण हे सुरुवात झालेलं आहे. तेव्हा तात्पुरता रिलीफ हा मुख्यमंत्र्याला मिळालाय अशी असणारी परिस्थिती आहे. मराठा आरक्षणावरून सुरू झालेला संघर्ष काही प्रमाणात का होईना नियंत्रणात आणण्यात सरकारला यश आलंय. मात्र त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जालन्यातील सराटी गावात जावं लागलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या याच दौऱ्यामुळे ओबीसी महासंघानं एक आक्रमक मागणी केली आहे. तुमच्या आठवणीसाठी म्हणून सांगते, जेव्हा जरांगेंनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्यावा अशी मागणी केली तेव्हाच ओबीसी महासंघानं त्याचा विरोध केला. इतकंच नाही तर गेल्या 4 दिवसांपासून नागपुरात त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि सोमवारपासून यांनीही उपोषणाची घोषणा केली होती. आता जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यावर काय आहे ओबीसींच्या मागणीचा विरोध, ओबीसीमध्ये सामील करून घेण्याच्या मागणीचा विरोध करणाऱ्या ओबीसी महासंघाचं मत
काय आहे हे थेट जाणून घेऊया आपल्या गेस्ट सेंटरला जाऊन, जिथं आपल्या बरोबर आहेत ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे. तायवाडे सर, झिरो आवर मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण बघितलं असेल एकंदरीतच जरांगेंचं जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला जाऊन आज उपोषण त्यांनी सोडलं आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, आणि अजून त्यांनी एक 40 दिवसाचा वेळ दिल्याचं कळतं आहे. आता ओबीसी महासंघाची भूमिका आज ह्याच्यानंतर काय आहे? सरिताताई, आपण सांगितल्याप्रमाणे किंवा आज दुपारच्या ज्या घटना आहेत त्याप्रमाणे मुख्यमंत्री स्वतः जरांगे पाटलाच्या उपोषणस्थळी जाऊन त्यांचं उपोषण सोडलं. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांच्या कुठल्या मागण्या मान्य केल्या हे अजूनपर्यंत जनतेसमोर आलेलं नाही आहे. आपल्याला कल्पना आहे की परवाच्या दिवशी सर्व घडामोडी झाल्यानंतर जरांगे पाटलांनी 5 अटी घातल्या होत्या, ज्याच्यामध्ये एक प्रमुख अट अशी होती की जर 30 दिवसाच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर 31व्या दिवशी सर्वच मराठ्यांना सरसकट कुटुंबियांचे प्रमाणपत्र देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देत असतील आणि इतर 4 मागण्या, तर मी हे उपोषण मागे घेईन. आता आमच्यासमोर हा प्रश्न आहे की त्यांची ही मागणी सरकारने मान्य केली काय, नाहीतर ते उपोषण मागे घेणार नव्हते. आणि जर ही मागणी मान्य झाली असेल तर 31व्या दिवशी ही कुटुंबियांची सरसकट प्रमाणपत्र देऊन सर्व मराठ्यांचं ओबीसीकरण सरकार करणार आहे का, हा सर्व ओबीसी समाजासमोर मुख्य प्रश्न निर्माण झाला. मग आता आंदोलनाची स्थिती काय आहे ओबीसी महासंघाच्या? भूमिका सरळ, इथे नागपूरला साखळी उपोषण सुरू आहे, चंद्रपूरला आमरण उपोषण सुरू आहे, औरंगाबादला आमरण उपोषण सुरू आहे, आणखी इतर जिल्ह्यामध्ये उपोषण होणार आहे. रविवारी सर्व जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचे मोठे मोठे मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. नागपूरला सोमवारी हा मोर्चा 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणामध्ये काढण्यात येणार आहे. आणि तोपर्यंतही सरकारने आम्हाला जर उत्तर दिलं नाही तर सोमवारच्या नंतर आणखी जिल्ह्यांमध्ये या आमरण उपोषणाला सुरुवात होईल आणि सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष देण्याकरता त्यांना आम्ही निवेदन करू. तुमची पहिली आणि सगळ्यात प्रमुख मागणी काय आहे, म्हणजे तुम्ही आत्ता सरकारकडनं लक्ष मागतात, काय नक्की प्रमुख मागणी आहे? आमची प्रमुख मागणी एकच आहे की कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला कुटुंबियांचे प्रमाणपत्र देऊन त्यांचं ओबीसीकरण करू नये. जी मागणी आग्रहाने जरांगे पाटील करत आहे, सरकारने ती मागणी मान्य केली काय? नाहीतर त्यांनी उपोषण सोडलं आम्हाला काय नाही, पण याचं काय कुटुंबियांचे जे प्रमाणपत्र सरकार. नक्कीच, धन्यवाद सर, तुम्ही एबीपी माझाशी बातचीत केली त्याबद्दल. बबनराव तायवाडे यांचं म्हणणं आहे की ओबीसी महासंघाला अजूनही कुठल्याही पद्धतीची क्लॅरिटी आलेली नाही आहे की काय आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना दिलेलं आहे, आणि जोपर्यंत ते आश्वासन कळत नाही तोपर्यंत येणाऱ्या काही दिवसात ओबीसी समाजाचं मात्र आंदोलन सुरू राहणार आहे. मोर्चे निघणार आहेत या रविवारी. विरोधकांमध्ये कुठं कुठं थोडंसं समाधान तर महाराष्ट्रात दिसलं, पण हा विरोध सुद्धा आपण बघितला आहे. त्यामुळेच अनेक सरकारी दूत 3-3 GR आणि शेवटी खुद्द मुख्यमंत्री उपोषणस्थळी दाखल झाले. उपोषण तर आज सुटलं आणि त्याला धरूनच होता आजचा आपला पहिला प्रश्न, ज्यावर महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद आला. त्यातल्याच काही निवडक प्रतिक्रिया पाहण्यासाठी आता आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मनोज जरांगेंचं उपोषण यशस्वी झालंय का?
यूट्यूबवरून कविता सोसळे उपोषण तर यशस्वी नाही झालं पण पुन्हा पाहायला मिळेल अशी ही बनवापनवी. यूट्यूबवरूनच सतीश देशपांडे हेतू सरकारला त्यादृष्टीनं लवकर हालचाल करायला भाग पाडणे होता आणि तो सफल झाला. यूट्यूबवरून दादा कोळसे सर्व पक्ष सोडून सगळा मराठा एक होत नाही तोपर्यंत आरक्षण मिळू शकत नाही, सध्या आपण आपल्याच लोकांचे. यूट्यूबवरून भाऊसाहेब आव्हाड सरकार मराठा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणासाठी जात वर्गनिहाय जनगणनेची मागणी केंद्राकडे का करत नाही. यूट्यूबवरूनच प्रतिक्रिया रामदास यांची मराठा खडा तो सरकार से बड़ा हे शेवटी सिद्ध करून दाखवलंय वाघाने. यूट्यूबवरून सुधीर परब जरांगे पाटील गुगलीला फसले, अण्णा हजारेंच्या रांगेत पाटील बसले हा शेवटचा चान्स होता, नंतरचे अंतर केले. यूट्यूबवरून विष्णू पाटील मनोज पाटील जिद्दी आहेत, आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी परिस्थिती होऊ शकते राज्यकर्त्यांची. फेसबुकवरून भाई शेट्टे मनोज जरांगे पाटलांचे उपोषण पूर्णपणे यशस्वी झाले, इतर मराठा संघटनांनी पाठिंबा दर्शवला असता तर निर्णय लवकर लागला असता. फेसबुकवरूनच बाळासाहेब गागे सरकार आरक्षणाविषयी आश्वासन देत आहे, खासगी कंपन्यांना सरकारी नोकर भरतीसाठी GR काढून अधिकार दिले मग आरक्षणाचे काय. पुढची प्रतिक्रिया ट्विटरवरून उज्ज्वल कुमार म्हस्के, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या उपोषणाच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह आहे. इंस्टाग्रामवरून श्याम ठाणेदार जरांगेंनी त्यांचं काम केलंय, आता सरकारने त्यांचं काम करावं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळेल. इंस्टाग्रामवरूनच अक्षय वालगुडे मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांचं काम केलं परंतु आरक्षण मिळत नाही तोवर जरांगेचं उपोषण यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. इंस्टाग्रामवरूनच गजानन बोरकर मराठे आरक्षणाचं युद्ध जिंकले पण पुन्हा एकदा तहात हरल्याचं पाहून अतिशय वेदना झाल्या. महाराष्ट्रातून 60,000 जास्त प्रेक्षकांनी फक्त युट्यूबच्या माध्यमातून आपलं मत आजच्या प्रश्नावर नोंदवलंय. त्यांच्या सोबतच इतरही माध्यमांवर हजारो प्रेक्षकांनी आज झिरो आवरच्या प्रश्नाला प्रतिसाद दिलाय, त्यांचे आभार. आणि पुन्हा एक आठवण, हा शो तुमचा आहे त्यामुळे तुम्ही व्यक्त व्हा, प्रतिक्रिया द्या, तुमच्याही प्रतिक्रिया आम्ही दाखवूच. आता वेळ झालीये महाराष्ट्राचा कौल पाहण्याची, त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. मनोज जरांगेंचं उपोषण यशस्वी झालंय का? युट्यूबवर 62,000 मत, 32% लोक हो म्हणतात, ते 68% लोक नाही म्हणत आहेत. ट्विटरवर 23% लोक होय म्हणतात, 77% लोकांचं म्हणणं नाही आहे. इंस्टाग्रामवर एकूण 8,000 मत, 48% लोकांचं म्हणणं होय आहे, 52% लोकांचं म्हणणं नाही आहे. हाच प्रतिसाद कायम ठेवा, त्याचबरोबर तुम्ही आम्हाला नवनवीन विषयही सुचवत राहा, कारण हा तुमचा शो आहे ज्यात तुमच्या हिताचीच चर्चा केली जाणार हा विश्वास मी तुम्हाला देते. मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलं तेव्हा एक जबाबदार वृत्तवाहिनी म्हणून आम्ही त्यांचं कव्हरेज अतिशय संवेदनशील पद्धतीनं केलं, कोणत्याही समाजाच्या भावना भडकणार नाही याची खबरदारी घेतली. त्याचबरोबर झिरो आवरमध्ये 3 मनोज जरांगेंना आमंत्रित करत दुसरी बाजूही ऐकून घेण्याची संवेदनशीलताही आम्ही त्याच वेळेला दाखवली. त्यांच्या आंदोलनासह प्रकृतीचीही विचारपूस केली. आज त्यांच्या आंदोलनाचा एक अंक संपलाय, दुसऱ्या अंकाची सुरुवातही झाली आहे. पण त्यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात काय झालं असा प्रश्न पडला तर त्याची उत्तरं अनेक आहेत. राजकारण ढवळून निघालं, सामाजिक तणाव निर्माण होण्याची भीती निर्माण झाली, ओबीसींच्या विरोधातून 2 मोठे समाज एकमेकांसमोर उभे ठाकले, जिल्ह्या जिल्ह्यात उपोषणं सुरू झाली आणि आरक्षणाच्या मागणीचा वणवा पेटला.
मागणी रास्त आहे की नाही यावर अनेक मतमतांतर आजही आहेत, पण त्यांच्या मागणीतून महाराष्ट्राचं समाजकारण पुन्हा एकदा नव्या वळणावर गेलंय हे नक्की, आणि त्याचेच परिणाम अवघ्या काही महिन्यांवर आलेली लोकसभा आणि वर्षभरावर आलेली विधानसभा निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आज घडीला तरी नाकारता येत नाही, कारण जरांगेंचं उपोषण संपलंय, लढा नाही. आपला दुसरा विषय राज्यातील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा, शिवसेना फुटली आणि आमदार अपात्रतेचा मुद्दा चर्चेला आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरेसह 14 आमदार अपात्र ठरणार. आजची मोठी बातमी ही की याच बहुप्रतीक्षित अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज शेवटी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणी घेत आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर. ही सुनावणी होत आहे विधान भवन मुंबईच्या सेंट्रल हॉलमध्ये. यावेळी ठाकरे गटाचे सर्व 14 तर शिंदे गटाचे 21 आमदार उपस्थित होते. या प्रकरणात एकूण 34 याचिका आहेत, त्यापैकी 2 याचिकांवर आज सुनावणी झाली. त्यातील ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे या याचिकेवर युक्तिवाद महत्त्वाचा होता. यावेळी ठाकरे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेची कागदपत्रच मिळाली नाही असं सांगत शिंदे गटाने वेळ वाढवून मागितला. दोन्ही गटांना कागदपत्र एकमेकांना देण्यासाठी आणि त्यानंतर लेखी म्हणणं मांडण्यासाठी अध्यक्षांनी त्यामुळे वेळ दिला. 10 दिवसांमध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी याचिकेवर लेखी उत्तर सादर करायचे आहे. विधानसभा अध्यक्ष कार्यालय 7 दिवसात या कागदपत्रांची छाननी करेल असंही विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. कागदपत्र मिळाली नाही म्हणत वेळ वाढवून मागणाऱ्या शिंदे गटावर ठाकरे गटाने रोष व्यक्त करत हा निव्वळ वेळ काढूपणा असल्याचा आरोप सुनावणीनंतर केला आहे. आणि याच घडामोडींवर आम्ही विचारला होता आजचा दुसरा प्रश्न, तो पाहूयात आपल्या पोल सेंटरला. आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे गटाकडून वेळ काढूपणा होतोय हा ठाकरे गटाचा आरोप पटतो का हा आपला आजचा प्रश्न. तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल आणि प्रतिक्रिया आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. पण तुम्हाला माहिती आहे का 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदी कायदा आहे, त्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना आमदारांच्या अपात्रता प्रकरणात सुनावणी घेण्याची तरतूदही आहे. अनेक वेळा इतिहासात आमदार फुटले आहे, अनेक वेळा वेगवेगळ्या पक्षांच्या आमदारांनी बंड केलंय, त्यामुळे याआधी सुद्धा विधानभवनात आमदार अपात्रतेबाबत सुनावण्या झाल्या आहेत. पण एक पूर्ण पक्षच फुटल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं विधिमंडळ सदस्यांची सुनावणी होण्याची ही पहिलीच वेळ. काय आहे नक्की अपात्रतेचा मुद्दा त्याची एकदा उजळणी करूया या स्पेशल रिपोर्टमधून. राजकारणात भविष्याबद्दल काहीही अंदाज बांधू नये असं म्हणतात, पण तरीही 20 जून 2022 रोजी न भूतो न भविष्यती असा राजकीय भूकंप महाराष्ट्रात घडला. शिवसेनेत सर्वात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदेंसह सुरतकडे रवाना झालेल्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली गेली. पुढे बंड करून सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचलेल्या आमदारांची संख्या 40 पोहोचली. शिंदे गटानं ठाकरे गटाकडे उरलेले 14 आमदारच अपात्र आहेत असा युक्तिवाद केला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. सरन्यायाधीशांनी काही गोष्टींवर ताशेरे ओढले, पण अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीला आज सुरुवात झाली. प्रभूच्या तर्फे एक अर्ज करण्यात आला की सगळ्या केसेस एकत्र चालाव्यात, तर आत्ता मेहरबान स्पीकर साहेबांनी
दोन्ही पक्षांना अशी ऑर्डर दिलेली आहे की त्यांनी त्यांचे कागदपत्र एक्सचेंज करावेत आणि काही दिवसांनी आज नंतर ते आपल्याला पुढची तारीख देतील. पुढच्या तारखेनंतर प्रोग्राम ठरेल की ही केस कशी चालेल. अजून त्यांनी जवळजवळ 2 हप्त्याचा वेळ मागून घेतला, काहींनी 10 दिवसाचा आणखीन वेळ मागून घेतला. म्हणजे याच्यामध्ये वेळ काढूपणा प्रामुख्याने हे आजच्या याच्यामध्ये दिसून आलं. सर्वोच्च न्यायालयानं डायरेक्शन दिलेले, अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा अध्यक्षांनी करू नये अशा प्रकारची अपेक्षा आमची आहे. न्याय देतील ते अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा आहे. राज्यात सत्तांतर झालं, शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणि तिथून भाजप असा राजकीय महामार्ग धरलेल्या राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार शिवसेनेच्या कोणत्या गटातील आमदार पात्र आणि कोणाचे अपात्र याचा राहुल नार्वेकर अंतिम निर्णय घेतील. यासाठी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मूळ पक्ष कोणाचा, एकनाथ शिंदे यांचा की उद्धव ठाकरे यांचा, हे सुद्धा स्पष्ट करावं लागणार आहे. कोणत्या गटाचा व्हीप अधिकृत आहे हे सुद्धा अध्यक्ष ठरवतील. सर्वोच्च न्यायालयानं भरत गोगावले यांची व्हीप म्हणून नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू अधिकृत ठरतात का की शिंदे गटाकडून इतर कोणाची व्हीप म्हणून नियुक्ती केली आहे हे सुद्धा स्पष्ट होईल. आपको इतना ही आश्वासित करना चाहता हूं कि विधानसभा के जो नियम है और संविधान में दी हुई जो पूरी प्रोविजंस है उनका पालन करके ही हम उचित निर्णय लेंगे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाचे आहे असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिला आहे. मात्र विधिमंडळ पक्षाच्या आमदारांच्या संख्येच्या जोरावर राजकीय पक्ष कुणाचा हे ठरू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. त्यामुळे पुन्हा राजकीय पक्ष कुणाचा असा प्रश्न सुद्धा अनुत्तरित आहे. ब्रिटिश ज्युरिस्प्रुडन्स प्रमाणे ही कार्यपद्धती असल्यामुळे आपल्या इथे कुठेही कालमर्यादा घातली जात नाही. तसे माननीय अध्यक्षांनी सुद्धा मध्ये जाहीर केलंय की एक विविध कालावधीत रिझनेबल पिरियडमध्ये ते निश्चित याचा निर्णय घेतील आणि लवकरात लवकर आपल्याला एक रिझन डिसिजन मिळेल. पक्षाचे सर्वाधिक आमदार आणि खासदार आमच्या बाजूने आहेत असं सांगत शिंदे गटानं शिवसेना पक्षावर दावा केला होता. तसंच संघटनात्मक पुरावेही दोन्ही गटाकडून सादर करण्यात आले होते. त्यामुळे राहुल नार्वेकर याबाबत काय निवाडा करतात आणि कोणाचा युक्तिवाद ग्राह्य धरतात याकडे फक्त सेनेच्याच 2 गटांचंच नाही तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं लक्ष असेल. झिरो अवर्ससाठी ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. सध्या तरी हे प्रकरण जितके दिवस लांबवता येईल तितके दिवस लांबवण्याकडेच एका गटाचा कल दिसतोय असं अनेकांना वाटतंय. त्यात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर तो मान्य नसला तर संबंधित पक्ष त्या निर्णयाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो. त्यामुळे नक्की कुठला गट जास्त निश्चिंत असेल यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. या घडामोडींवर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. यूट्यूबवरून अविनाश निंबाळकर यांची प्रतिक्रिया आहे. आपला प्रश्न होता आमदार पात्रता सुनावणीत शिंदे गटाकडून वेळ काढूपणा होतोय, हा ठाकरे गटाचा आरोप पटतो का? 2024 विधानसभा निवडणुका झाल्यावर आमदार पात्रतेचा निकाल लागणार. यूट्यूबवरूनच सारंग गायकवाड विधानसभा निवडणुकीपर्यंत असाच वेळ काढूपणा करणार आणि निवडणुकीत शेवटी जनताच त्यांना अपात्र करेल. यूट्यूबवरून भारत आंधळे, ठाकरे गटाने वेळ न वळता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागावे. यूट्यूबवरूनच सुनीलजी 101% वेळ काढूपणा चाललाय, हे फक्त लोकशाहीवर घाला घालायचं काम चालू आहे. यूट्यूबवर अंगत सावंत फुले शिंदे गट पात्र होणारच, पण विधानसभेचा कालावधी संपायला 1 महिना बाकी असताना निर्णय लागणार. ट्विटरवर विवेक वलाळे, याला वेळ काढूपणा नाही, टाइमपास म्हणायला पाहिजे. सर्व कागदपत्र असूनही एवढा टाइमपास चालू आहे. ट्विटरवर दीपक मोरे, शिंदे गटाला माहिती आहे आपले आमदार अपात्र होणार आहेत म्हणून राहिलेली आमदारकी मिरवायला वेळ काढूपणा सुरू आहे. ट्विटरवरून विशाल पवार, सगळ्या गोष्टी अगोदरच ठरल्या आहेत, आता फक्त अंमलबजावणी चालू आहे, लोकशाही फक्त नावाला आहे.
फेसबुकवरून सुनील शहारे आता यांची सुनावणी जनतेकडूनच होईल, निवडणूक येऊ द्या. फेसबुकवरून तुकाराम पाटील, निवडणुका येऊ द्या, जनताच निकाल लावेल. याच विषयावर सकाळी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलाय ते पाहूयात. जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, आमदार अपात्रता सुनावणी शिंदे गटाकडून वेळकाढूपणा होतोय, हा ठाकरे गटाचा आरोप पटतो का? 45,000 मतं युट्यूबवर पडली आहेत. 87% लोकांनी होय म्हटलंय, 13% लोकांनी नाही म्हटलंय. ट्विटरवर पंच्याऐंशी टक्के लोकांनी होय म्हटलंय, 15% लोकांचं नाही म्हणणंय. इंस्टाग्रामवर 72% लोकांनी होय म्हटलंय, 28% लोकांचं नाही म्हणणं आहे. त्यामुळे आपण बघितलं, जास्तीत जास्त लोकांना वाटतं आहे की वेळ काढूपणा होतोय. फेसबुकवर बघूया, 69 लोकांनी होय म्हटलंय, 31% लोकांनी नाही म्हटलंय. शिंदे गटाचा व्हीप अधिकृत ठरला तर आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र ठरू शकतात. पण शिंदे गटाच्या विरोधात निकाल गेला तर थेट सरकारच अस्थिर होण्याची शक्यता आहे. अर्थात अजितदादांना सरकारमध्ये घेऊन भाजपने आधीच त्याची तरतूद करून ठेवली आहे. असं असलं तरी विधानसभा अध्यक्षांचा निर्णय महत्वाचा आहेच, कारण राष्ट्रवादीतील फुटीच्या वादाला तोच निकष लावला जाईल. तसंच महाराष्ट्रात भविष्यात होणारी सत्तांतर, पक्षांतर, सगळी राजकीय समीकरणांना या निर्णयाचा आधार दिला जाईल. त्यातच सर्वोच्च न्यायालयानं तत्कालीन राज्यपालांवर जे ताशेरे ओढले त्यांचा विचार सुद्धा विधानसभा अध्यक्षांच्या डोक्यात घोळत असेलच. शिवसेना पक्षफुटीनंतर राज्यातलं मविया सरकार पडलं. भाजपने अनपेक्षितपणे एकनाथ शिंदेंना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं, त्याला 25 वर्ष उलटलंय. तेव्हापासून अपात्रतेची तलवार शिवसेनेच्या किमान 30 आमदारांवर थेट लटकत आहे. आता लोकसभा निवडणुकीला अवघे 6 महिने आणि जर मुदतपूर्व झाल्या नाही तर विधानसभा निवडणुकीला फक्त 1 वर्ष उरलं आहे. सुनावणी पूर्ण होणे, मग अंतिम निर्णय येणे, या सगळ्या प्रक्रियेला तेवढाच वेळ लागला तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणारी हार किंवा जीत ही आता फक्त तात्विकच उरली. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रवेश करताना आता सर्वसामान्यांचं अर्थकारण बिघडणार आहे, कारण मुंबईत प्रवेश करण्यासाठी असलेल्या 5 एंट्री पॉइंट्सवर 1 ऑक्टोबरपासून अधिक टोल वसुली करण्यात येणार आहे. चारचाकी वाहन चालकांना आता मुंबई प्रवेशासाठी 40 रुपयांऐवजी 45 रुपये मोजावे लागणार आहे. सर्वच प्रकारच्या वाहनांसाठी ही वाढ 5 रुपयांपासून ते 30 रुपयांपर्यंत असणार आहे. बरं, वाढता टोल भरण्यास वाहन चालकांची ना कधीही नसते, कारण चांगले विना खड्डे वेगवान रस्ते असले की प्रवास सुखकर होतो, ज्यानं आर्थिक विकासालाही हातभार लागतो. प्रत्यक्षात मात्र घडतंय ह्याच्या उलटच. रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी, खड्डे, जीवघेणे अपघात यांना तोंड देत वाहन चालक टोल भरताय आणि संबंधित प्रशासनाला मात्र याचं सोयरसूतकच नसल्याचं पाहायला मिळतंय. कुठले आहेत हे 5 एंट्री पॉइंट्स जिथे तुम्हाला जास्त टोल लागणार आहे ते बघायला जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. मुंबईची ही 5 प्रवेशद्वारं, वेस्टर्न एक्सप्रेस वे मार्गावर दहिसर टोल, ईस्टर्न एक्सप्रेस वेवर मुलुंड टोल वाढलाय, मुलुंड ठाणे मार्गावर LBS टोल वाढलाय, मुलुंड ऐरोली टोलही वाढलेला आहे, सायन पनवेल महामार्गावर वाशी टोल वाढलाय, आता मी तुम्हाला दाखवतो की किती वाढलाय टोल. जर तुमच्याकडे कार असेल तर आता तुम्ही 40 रुपये देत होता, आता तुम्हाला 45 रुपये द्यायचे आहे. मिनी बस 65 देत होते, 75 रुपये द्यायचे आहे.
ट्रक 130 रुपये देत होते, आता 150 रुपये द्यायचे, तर अवजड वाहनांना 160 वरून हा टोल 190 रुपये झालेला आहे. 2002 साली टोल चालकांना वसुलीचे कंत्राट दिले तेव्हाच दर 3 वर्षांनी दरवाढ करण्याची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार 1 ऑक्टोबर पासून मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोल दरवाढ केली जाते. 2027 पर्यंत ही दरवाढ लागू राहणार आहे. चांगल्या रस्त्यांसाठी नागरिक केंद्र आणि राज्य सरकारला वर्षानुवर्ष पैसे देत आहेत, याची झलक म्हणून मुंबई प्रवेशाच्या टोलवाढीकडे पाहता येईल. मात्र मुसळधार पावसामुळे या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. चाळण झालेल्या रस्त्यांमुळे वारंवार ट्रॅफिक जॅममध्ये भर पडत असून गावाकडील रस्ते बरे अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कितना करेगा आदमी लोग, बढ़ जाएगा कितना? 15-20 रुपया बढ़ती होने वाली है. सही नहीं है, उतना जितना है उतना सही है. सरकार से क्या मांगोगे? सरकार से मैं ये अपील करूंगा कि टोल टैक्स जो है जितना है कम से कम करे. चार्ज भरपूर लावतात, रोड काय सुविधा नाही आहे, सगळे रस्त्यावर खड्डे आहेत, भरपूर एवढा त्रास होतो ट्रॉफिक मध्ये, तर भरपूर टोलला अर्धा अर्धा एक एक तास जातात ऐरोली ठाणा टोलला. अरे भाई पहिले 55 था, अभी 65 कैसे हो गया, अभी तो और बढ़ने वाला है. भाई नहीं पड़ता भाई. सरकार से क्या मांगोगी? सरकार से मैं बोलता, इधर है ना, टोल ही नहीं रहना चाहिए. चांगल्या आणि प्रशस्त रस्त्यावर वेगवान वाहतुकीमुळे वेळ आणि इंधन वाचते, त्यामुळे या बचतीचा काही भाग टोलच्या रूपाने द्यावा ही यामागची मूळ संकल्पना. याचाच अर्थ रस्ता चांगला नसेल तर टोल वसुली करू नये असा असला पाहिजे. मात्र हे कुठेच घडताना दिसत नाही. रस्ता खराब असतानाही टोलचा भुर्दंड सामान्यांना सोसावा लागतोय. आजच्या भागात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.